नवा मोबाइल घ्यायचा आहे तर चला मग व्हरायटी स्टोर्स मध्ये। आमच्याकडे सॅमसंग, विवो, ओप्पो, रियलमी, वन प्लस, ऍपल या नामवंत ब्रँडचे सर्व मोबाईल्स भरघोस डिस्काउंट सह मिळतील। सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। आता हा विषय आहे सोलापूर जिल्ह्यातल्या खूप मोठ्या प्रमाणात नवीन महामार्ग तयार झाले। शेतकऱ्यांना मोबदला देत असताना साहेब मोठ्या प्रमाणामध्ये काही लोकांना त्या ठिकाणी तक्रारी करायला लावल्या जात आहेत आणि त्याच्यामध्ये अधिकारी वर्ग 2%-5% तडजोड स्वीकारतायत। साहेब ही वस्तुस्थिती आहे। एकट्या कोल्हापूर ते नागपूर या हायवेमध्ये मंगळा तालुक्यातून जवळजवळ 300 कोटी रुपये सांगोला मंगळ्यातनं वाटप झालं। तिथं कोणतरी एक मी आदिलशहाचा वंशज आहे म्हणून एका व्यक्तीला उभा केलं। साहेब सुप्रीम कोर्टापर्यंत केसेस गेल्या, त्या पुन्हा खाली आल्या आणि 5%-7% अशा पद्धतीनं तिथल्या अधिकाऱ्यांनी त्या वाटपामध्ये तर साहेब पैसे घेतले। ती वस्तुस्थिती आहे। आपण जर बारकाईनं बाळासाहेब चौकशी केली तर मोठ्या प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये ही परिस्थिती आहे। आपण ह्याच्यावरती चला चौकशी करून काही कारवाई करणार का? सभापती महोदय, यामध्ये त्यांनी व्यवस्थित पद्धतीनं मला पत्र त्याचं द्यावं, जो अवश्य चौकशी करू। काही चौकशी करण्यात पाठीशी घालण्यामध्ये आपण या ठिकाणी काही सूचना केल्यात। सभापती महोदय, पुणे बडोदा महामार्गासारखे, मुंबई गोवा महामार्ग असो की जे जे प्रकल्प 4 पटीत पैसे मिळणार म्हणून तिथल्या सगळ्या जागांची चौकशी करण्याची आवश्यकता आहे आणि ते अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांनी 10-15% तिथला प्रांत असेल यांनी पैसे घेतल्याचं मी पुराव्यानिशी त्या ठिकाणी द्यायलाही तयार आहे मंत्री महोदयांना। आणि त्याच्यामुळे माझी विनंती आहे की सगळे जे प्रकल्प आलेत, केवळ पुणे बडोदाचा विषय नाही, आपल्याकडून मला अपेक्षा आपण निर्देश द्यावे जर मंत्री महोदयांनी उत्तर नाही दिलं। या सगळ्या प्रकल्पांची जशी भाई बोलले तसे अलीकडच्या 2-4 वर्षात खरेदी केली का, 5 वर्षात खरेदी केली का, याचा लेखाजोगा महाराष्ट्रातील जनतेसमोर आला पाहिजे। कारण सभापती महोदया गरिबाची जागा कवडीमोल किमतीनं घ्यायची आणि 4-4 पटीनं पैसे कमवायचे हे बरोबर नाही आहे। हे सभागृहाच्या माध्यमातून मी विनंती करतोय की या सगळ्या 5 पट या ठिकाणी चौकशी करण्यासाठी सर्वांची, हा पुणे बडोदा मार्गाचा विषय आहे आणि तो अहवाल शासनाकडे सादर करणार। बाळासाहेब, हा इन्कम टॅक्स पण नाही। सभापती महोदय, असं आहे की सगळ्या राज्यामध्ये रस्त्यांची कामं चालू आहे, सगळ्याची चौकशी करीत बसणं शक्य अजिबात नाही। कुठं स्पेसिफिक तुम्हाला काही वाटलं तर ते दाखवावं, आम्ही त्याच्यावर कारवाई करू। वेळ लागेल दरेकर साहेब। नाही नाही, एक मिनिट वेगळा काय झालंय हा सर्वत्र पसरलेला प्रश्न मला मान्य आहे। एक मिनिट मला असं वाटतं की सगळ्यांची चौकशी करण्यापेक्षा पहिला बैठक तर मी लावेन, माझं काही नाही, बैठक बाळासाहेब येतील तो विषय नाही, त्याच्यातनं काही निघणार नाही। माझं म्हणणं कसं आहे की जिथं तक्रारी जास्त आहेत तिथं जर आपण सुरुवात केली तर वचक बसेल आणि वचक बसल्यानंतर हे होईल। कुठल्याही बाळासाहेबांना त्यांना त्यांच्या कोकणातला मार्ग घ्यायचा असेल नाही तर आमचा पालखी मार्ग घ्या। चला आता पुढे जाऊ। प्रश्न क्रमांक 10950